नमस्कार सर्वांना. अयुका मुक्तांगण विज्ञान शोधिकेतर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. माझं नाव अंकित भंडारी आहे. अयुका साहेब ऑफ टीमच्या वतीने या दिवाळी विशेष सप्ताहामध्ये मी आपले स्वागत करतो. दिवाळी म्हटले की सर्वांना प्रकाश व सर्वत्र झगमगाटीची आठवण होते. आपल्या बालमित्रांना दिवाळीच्या सुट्ट्या आणि त्यातील मिनी प्रोजेक्ट्स लगेच आठवतात. मागील काही भागांमध्ये आपण दिवाळी व प्रकाशाबद्दल आणि त्यांच्यामध्ये दडलेले विज्ञान आपण समजून घेतले. ह्या भागामध्ये आपण प्रकाशाचा एक सर्वात महत्वाचा गुणधर्म आपण समजून घेणार आहे, ते म्हणजे प्रकाशाचे विघटन आणि व्यतिकरण. आता आपण पाहूया हायगेन्सचा सिद्धांत. क्रिश्चन हायगेन्स हे मोठे शास्त्रज्ञ होते आणि त्यांनी हायगेन्सचा सिद्धांत मांडला होता. आणि तो सिद्धांत असा आहे की प्रकाशाच्या तरंगाग्र म्हणजे लाईट वेवफ्रंटवरील प्रत्येक बिंदू वेव्हलेटचा स्त्रोत असून तो सगळ्या बाजूंनी सर्व दिशांमध्ये एक लहरीच्या स्वरूपात त्याच वेगाने पसरतो आणि नवीन तरंगाग्र सर्व वेव्हलेट्ससाठीची स्पर्शिका रेष असते. वरील सिद्धांतावरून त्यांनी सिद्ध करून दाखवले की प्रकाश अडथळ्याभोवती किंवा कड्याभोवती वागतो किंवा कलतो आणि ह्याला आपण प्रकाशाचे विघटन असे म्हणतो. आता आपण पुढे पाहूया यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. थॉमस यंग यांनी या प्रात्यक्षिकामध्ये दाखवून दिले की जेव्हा प्रकाश दोन्ही सुसंगत असलेल्या छिद्रांमधून जातो आपल्या गोलाकार लहरीची त्रिज्या वाढताना दिसते. हे हायगेन्सच्या सिद्धांतानुसार होते आणि पुढे प्रकाशाच्या लहरींचे अध्यारोपण म्हणजे सुपरपोजिशन होताना आपल्याला दिसते. हे तुम्ही छायाचित्रावर बघू शकता. आता एकाच प्रकाश स्त्रोतापासून उत्पन्न झालेल्या समान वारंवारता व समान तरंग लांबीचे किरण एका दिशेमध्ये आपल्याला संचारित होताना दिसतात आणि त्यावेळेस माध्यमाच्या काही बिंदूंवरती प्रकाशाची तीव्रता अधिक होताना आपल्याला आढळते आणि काही बिंदूंवरती प्रकाशाची तीव्रता आपल्याला न्यूनतम किंवा शून्य होताना दिसते आणि या घटनेला प्रकाशाचे व्यतिकरण असे म्हणतात. आता आपण समजून घेऊया फ्रिंजेस का दिसतात आपल्याला. तर तुम्ही छायाचित्रावर बघू शकता की छिद्रामधले अंतर समान व स्थिर ठेवले व स्क्रीन मधले आणि छिद्रामधील अंतर स्थिर ठेवले तर त्यामुळे छिद्रामधून येणारा प्रकाश असमान अंतर कापतो किंवा असमान अंतर तयार होऊन पाथ डिफरन्स तयार होतो आणि म्हणून आपल्याला फ्रिंजेस दिसतात. आपण प्रकाशाचे दोन महत्वाचे गुणधर्म समजून घेतले. आता याचा वापर लायगोमध्ये सुद्धा होतो. लायगो म्हणजे लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी. ह्याच्यामध्ये इंटरफेरोमेट्रिक मेथड वापरले जातात गुरुत्वाकर्षण लहरींचं डिटेक्शन करण्यासाठी. या वेधशाळेचं मेन उद्दिष्ट गुरुत्वाकर्षण लहरींचं डिटेक्शन करणे हे आहे. ही वेधशाळा लवकरच भारतामध्ये हिंगोली शहरामध्ये बांधली जाणार असून 2026 पर्यंत त्याचं काम पूर्ण होईल. या वेधशाळेचं फंडिंग डिपार्टमेंट ऑफ ऍटॉमिक एनर्जी आणि डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांच्या थ्रू झालेलं आहे आणि ह्या प्रकल्पामध्ये प्रामुख्याने चार संस्था सहभागी आहेत, त्या म्हणजे अयुका पुणे, आर आर कॅट इंदोर, आयपीआर गांधीनगर आणि डीसीसीएम मुंबई. ह्याच्या प्रकाशाच्या व्यतिकरणावरती एक इंटरेस्टिंग मिनी प्रोजेक्ट सुद्धा आपण करू शकता, तो म्हणजे एक टेबल टॉप इंटरफेरोमीटर बनून किंवा मायकेलसन इंटरफेरोमीटर बनून. मग ह्या टेबल टॉप इंटरफेरोमीटर बनवण्यासाठी जे काही साहित्य लागते त्याची डिटेल लिंक मी व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, ज्याच्यामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला मिळेल. तुम्ही हा मिनी प्रोजेक्ट जरूर तयार करून बघा आणि आम्हाला त्याचे फीडबॅक कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कळवू शकता. धन्यवाद.